नमस्कार मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट दही उन्हाळ्यामध्ये कसं लावायचं हे बघणार आहोत जेव्हा आपण गरमीमध्ये दही लावतो तेव्हा ते तर खूप आंबट होतं नाहीतर ते खूप जास्त पाणी सोडतं आणि पातळ होऊन जातं तसं होऊ नये म्हणून काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दही बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे तुम्ही गाईचं दूध वापरलं तरीही चालेल या दुधाला आता मी थोडंसं कोमट करून घेणार आहे खूप जास्त गरम करायचं नाही आणि याच्यावरती साईसुद्धा जमू द्यायची नाही म्हणून मी असं चमच्याने हलवते हे जे दूध आहे ते कच्चं किंवा निरसं दूध घेतलं आहे मी त्यामुळे काय होतं की आपलं जे दही आहे ते एकदम घट्ट मलईदार लागतं आणि या दुधामध्ये मी बिलकुल पण पाणी टाकलेलं नव्हतं दुधामध्ये पाणी टाकलं तर उन्हाळ्यामध्ये दही खूप जास्त पाणी सोडतं म्हणून पाणी न टाकता दही लावावं दही लावताना एकदम कोमट दुधाचा वापर करायचा जर हातावरती दूध टाकलं तर ते थोडंसं गरम लागायला पाहिजे इतपत आपल्याला चटका नाही बसला पाहिजे असं दूध वापरायचं दही लावण्यासाठी इथे मी अर्धा चमचा विरजन घेतले आता विरजन घेताना नेहमी असं घट्ट दही घ्यायचं आणि त्याला फेटून नंतर ते दुधामध्ये टाकायचं पातळ दह्याचा विरजन लावण्यासाठी अजिबात वापर करायचा नाही त्यामुळे आपलं दही जे आहे ते लागत नाही आता यामधला अर्धा चमचा मी विरजनासाठी वापरते आहे दूध आपलं तयार आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचाभर आपण हे जे विरजन बनवलं होतं ते टाकूया या चमच्याने आता आपण जे विरजन आहे ते दुधामध्ये मिक्स करून घेऊया सगळं विरजन आणि दूध छान एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित असं जर विरजन दुधामध्ये मिक्स झालं तर आपलं दही खूप छान लागतं इथे हँडविग्सचा वापर केला दही आणि विरजण मिक्स करायला तरीही चालेल आता हे दूध जे आहे ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढते जेणेकरून आपलं दही जे आहे ते व्यवस्थित सेट व्हावं दही लावण्यासाठी प्लॅस्टिकच्या किंवा मातीच्या भांड्याचा वापर केला तरीही चालेल याच्यावरती आता झाकण ठेवून याला मी रात्रभरासाठी सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देते रात्रभर दही ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं आपलं दही जमलं आहे उन्हाळ्यामध्ये दोन ते तीन तासामध्ये एकदम परफेक्ट असं दही लागून जातं पण शक्यतो रात्री दही लावावं म्हणजे दही अतिशय सुंदर लागतं आता चमच्याने मी तुम्हाला यातलं दही काढून दाखवते तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पाणी न सोडणारं परफेक्ट असं दही आपलं बनलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्की करा